नमस्कार, मी भाग्यश्री, ॲग्रो वन डिजिटलच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुरुवातीला ठळक बातम्या. अमरावतीत नव्या तुरीची आवक झाली सुरू. जागेअभावी चंद्रपुरात धान खरेदी केंद्र बंद. आणि आजच्या मोठ्या बातमीत पाहूया किस्सा बर्ड फ्लूचा. राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. राज्याच्या 5 जिल्ह्यात बर्ड फ्लू आढळून आला आहे. यात मुंबई, ठाणे, रत्नागिरी, बीड आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश आहे. असं असलं तरी यातला फक्त परभणीत कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. इतर ठिकाणची परिस्थिती काय आहे आणि पोल्ट्रीला याचा कसा फटका बसलाय जाणून घेऊयात या बुलेटिनच्या शेवटाकडे. आता पाहूया सविस्तर बातम्या. अमरावतीत खरीप हंगामातील अखेरचे पीक असलेली नवीन तूर बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. शासनानं तुरीला 6,000 रुपये हमी भाव दिलाय. मात्र नव्या तुरीचे स्वागत केवळ 5,100 ते 5,850 रुपयांनी होऊ लागले. शासनाने नोंदणी करण्याचे आदेश जारी केले असले तरी खरेदीचे आदेश मात्र काढण्यात आलेले नाहीत. आता तुरीची सोंगणी जवळपास पूर्ण झाली असून नवीन तूर बाजारात येऊ लागली आहे. बाजार समितीत या आठवड्यात तुरीची आवक सुरू झाली आहे. पण मोठ्या आशेने बाजारात तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी तूर परत नेली आहे. येण्याजाण्याचा व हमाली मापारीचा खर्च असा बुर्दन त्यांना सहन करावा लागलाय. धानाची वाढलेली आवक आणि शेतमाल ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याची अडचण यामुळे चंद्रपुरातल्या शासकीय धान खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहेत. मागील 8 दिवसांपासून मूल येथील केंद्रच बंद असल्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. आधारभूत केंद्रावर धानाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली त्यामुळे गोदामे हाऊसफुल झाली आहेत. जिल्ह्यात 27 ठिकाणी आधारभूत केंद्रे आहेत, ती जागेअभावी बंद करण्यात आलेली आहेत. ढगाळ वातावरणामुळे शेतमाल बाहेर ठेवू नये अशा सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती चंद्रपूरचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगीरवार यांनी दिली आहे. भारतात साखरेचे उत्पादन वाढल्याने नागपुरात भाव प्रति किलो 1 रुपयाने घसरलेत. साखर प्रति किलो 35 रुपयांवरून 33 ते 34 रुपयांवर आलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचं उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे निर्यात वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. मात्र तांदूळ वाढलेल्या स्थितीत तर तूर, हरभरा, डाळ व खाद्यतेलाचे भाव वाढलेल्या स्थितीत स्थिरावल्याने ग्राहकांना दिलासा मिळालाय. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात पोळ कांद्याची आवक 12,784 क्विंटल झाली आहे. त्यास प्रति क्विंटल 850 ते 3,300 मिळालाय, तर सरासरी दर 2,400 रुपये राहिला आहे. कांद्याची भावपातळीची वाटचाल जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. वळूयात बर्ड फ्लूच्या बातमीकडे. राज्यात मुंबई, ठाणे, रत्नागिरी, बीड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रसार झाला आहे. पण यातला परभणी जिल्हा सोडला तर इतर ठिकाणी कोंबड्यांमध्ये नव्हे तर कावळ्या आणि बदकांमध्ये बर्ड फ्लू आढळून आला आहे. त्यातही अंडी किंवा चिकन 70° सेल्सिअसवर शिजवून खाल्ल्यास यामध्ये रोगाचे विषाणू मरतात, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. काळजी मात्र घ्यावी लागणार आहे. खरं तर बर्ड फ्लूच्या बातम्या येण्यापूर्वीच पोल्ट्री उद्योग संकटाचा सामना करत होता. त्यात आता बर्ड फ्लूच्या संभाव्य प्रसाराने पोल्ट्रीच्या अडचणी अजूनच वाढलेत. परभणीत कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याची बातमी येताच पोल्ट्रीच्या किमतींमध्ये 25 ते 30 रुपयांची घट झाल्याची माहिती पोल्ट्री व्यवसायतज्ञ दीपक चव्हाण यांनी दिली आहे. काल 10 डिसेंबरला मागणी मात्र चांगली होती, असंही चव्हाण म्हणालेत. महाराष्ट्राने अशाच प्रकारचा कहर 2006 पाहिलाय. त्यावेळी राज्य शासनाने केंद्राची वाट न पाहता पोल्ट्री व्यावसायिकांना मदतीचा हात दिला होता, असं प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केलंय. यंदाही राज्य शासनाची तीच भूमिका राहील, असंही केदार म्हणाले. आपल्याकडे होणाऱ्या मरतुकीची माहिती पोल्ट्रीधारकांनी आम्हाला द्यावी, असं आवाहन त्यांनी केलंय. 2006 आलेला बर्ड फ्लू आणि यंदाच्या बर्ड फ्लूमध्ये फरक आहे. यंदा कोरोनाचं संकट आहे, त्यामुळे सर्वांनी शासनाला सहकार्य करावं, असं केदार म्हणाले. मार्केट बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूयात. अधिक अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.